नरबळी देण्यासाठी एका चार वर्षांच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या जोडप्याला जुन्नर पोलिसांनी वेळीच बेड्या ठोकल्यामुळे या मुलीचा जीव वाचला आहे या चार वर्षांच्या मुलीचे चिखली पुणे या ठिकाणावरून अपहरण करण्यात आले होते याबाबत संशयित आरोपींचे लोकेशन हे जुन्नर येथील असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांनी जुन्नर डी वाय एस पी श्री मंदार जवळे तसेच पोलीस निरीक्षक श्री विकास जाधव यांना दिली होती त्यानुसार जुन्नर पोलिसांनी जुन्नर शहरातील महादेवनगर परिसरात या मुलीचा शोध घेतला असता संतोष मनोहर चौगले यांच्या घरामध्ये सदर मुलगी आढळून आली पोलिसांनी संतोष चौगले व त्याची पत्नी विमल चौगले यांच्याकडे चौकशी केल्यानंतर सदर मुलगी ही आम्ही चिखली येथून पळून आल्याची कबुली दिल्यामुळे पोलिसांनी या दोघांनाही अटक करून सदर चार वर्षांच्या बालिकेची सुखरूप सुटका केली आहे जुन्नर पोलिसांच्या या कामगिरीमुळे एका चिमुरडीचा जीव वाचल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे ही कारवाई डीवायएसपी एस पी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विकास जाधव उपनिरीक्षक दिलीप पवार पोलीस हवालदार भरत मुटे पोलीस नायक संतोष पठारे यांच्या पथकाने केले आहे जुन्नर टाइम्स जुन्नर